जय जवान जय किसान संगठन की ओर से सोमवार को शहर के प्रदूषण विभाग के सामने पारशिवनी तालुका के ये संभव वराड़ा गांव के बीच चल रहे कोल वाशरी के खिलाफ किसानों के साथ आंदोलन किया गया। जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार के नेतृत्व में हुए इस आंदोलन में ये संभव और वराड़ा गांव के किसान भी शामिल हुए थे। संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने बताया कि इस कोल वाशरी के कारण वहां के किसानों की फसल खराब हो रही है। यहां के किसान कर्ज लेकर फसल करते हैं मगर इस वाशरी के कारण उनकी फसल बर्बाद हो रही है, साथ ही इस वाशरी आने वाले धुएं से उनका स्वास्थ्य भी खराब हो रहा है। आगे उन्होंने कहा कि हमने विभाग को सोमवार तक का समय दिया है, अगर सोमवार तक कोई कार्रवाई नहीं हुई तो इससे भी बड़ा आंदोलन किया जाएगा। एसंबा आणि वराडा या दोन गावाच्या मध्ये एक कोल वाशरी आहे जी गुप्ता कोलची आहे, जो ब्लॅकलिस्टेड माणूस कंपनी आहे हिंद मिनरल्सची, त्याच्यामुळे या शेतकऱ्यांचं शेतामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे, लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे, त्यांच्या प्रकृतीमध्ये प्रॉब्लेम येऊन राहिले आहे। पण या जिल्हाधिकारी आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्यांना सपोर्ट करून राहिला आहे, तिथला लोकप्रतिनिधी जो तडजोड करण्याची गोष्ट दुसऱ्यांना करतो पण तो लोकप्रतिनिधी किती तडजोड करून राहिला हे येणाऱ्या हे सगळे जे शेतकरी आहे हे यांच्या चेहऱ्यावर पाहून त्यांनी लक्षात ठेवावं। येणाऱ्या दिवसात जर सात दिवसाच्या आत लोक प्रदूषण कंट्रोल बोर्डाने जर ती कोल वाशरी बंद नाही केले तर या पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या ऑफिस समोर आमरण उपोषण, हे सगळे पारशिवनी तालुक्यातील सगळे शेतकरी एसंबा आणि वडाळ्याचे इथे बसतील असं आम्ही आज जाहीर करतो आहे। जय जवान जय किसान संघटना की ओर से कोल वाशरी पर कार्रवाई करने का निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग को दिया गया है। निवेदन के बाद हमारी टीम ने विभाग के अधिकारी से बात की तो उन्होंने कहा कि इसके पहले भी कोल वाशरी को नोटिस दी गई थी, अभी भी जल्द से जल्द नोटिस भेज कार्रवाई की जाएगी। मैं आता निवेदन दिले, मैं अशोक करे प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, निवेदन संघटनेचं आलेलं आहे आमच्याकडे, आम्ही आता विजिट करू आणि पुढे लक्षात घेऊ। आम्ही क्लोजर दिलं होतं, आम्ही बंद करण्याचे आदेश दिले होते, आम्ही त्यांना कंडिशनल रिस्टार्ट दिलं होतं, हे काही कंडिशन टाकून दिलं होतं, ते फुलफिल नाही केलं तर आम्ही आता आम्ही विजिट करू आणि ऍक्शन घेऊ। इस समस्या पर हमारी टीम ने वहां के किसानों से बात की तो उन्होंने बताया कि पूरी फसल खराब हो रही है, वाशरी से निकलने वाले धुएं से दम घुटता है, कोई भी व्यक्ति खेती में काम करने के लिए तैयार नहीं होता है। ही कोल वाशरी येसंबा वराडा या गावामध्ये बनलेली आहे। या कोल वाशरीमुळे कोरोनाच्या काळामध्ये कोल वाशरी चालू झालेली आहे। या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या गावात मुर्द्याची लाईट आणि यायची आमच्या शेतामध्ये आंतकवादी, म्हणजे पुरा कोळसा, म्हणजे पुरी, हां पुरी, कमसे कम आमची 7 एकरातली गोबी पुरी नष्ट केली आणि या डस्टामुळे आम्ही शेतामध्ये काम करू शकत नाही, आमच्या विहिरीचं प्रदूषण होऊन गेलं, आमचे जनावरं चारासुद्धा खात नाहीत आणि आमच्या येथे मजुरी आल्यासुद्धा तयार नाही। आम्ही वारंवार तक्रार केली तरी कोणी ऐकण्यास तयार नाही। कमसे कम तहसीलदार साहेबाला 7 वेळा गेलो, कलेक्टरकडे गेलो, प्रदूषण अधिकाऱ्याकडे गेलो, पण कोणीच आमची ऐकायला तयार नाही आणि कंपनीसुद्धा डस्ट उगवल्याबिगर आमच्या राहत नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।